बुधवार को पत्रकारों से बात करते हुए पूर्व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर पावनकुई ने कांग्रेस नेता नाना पटोले पर आरोप लगाया और कहा कि अगर नाना पटोले में हिम्मत है तो अपने क्षेत्र में हुए घोटाले की जांच कराए। आगे उन्होंने कहा कि आप राजनीति छोड़िए और जो लोगों के मूल मुद्दे हैं उन पर जोर दें। नाना पटोले साहेबाला माझा सवाल आहे, भंडारा गोंदियामध्ये राहतात, कुठे आहे बोनस नानाचा? अजून नानाचा बोनस दिला नाहीये, लोकांनी बोनस मिळाला नाही म्हणून पीक कर्ज भरलं नाहीये म्हणून पीक कर्ज मिळालं नाहीये, आणि नानाचा बोनस खऱ्या अर्थाने पॉलिटिकल भाषण सोडा आणि नानाचा बोनस मिळवा, पहिले धानाची खरेदी करा, धानाचा भ्रष्टाचार झालाय, मग करा तुझ्या हिंमत सीबीआय चौकशीची मागणी। नाना पटोलेमध्ये हिंमत असेल तर त्यांच्या जिल्ह्यामध्ये 1,000 कोटीचा धान घोटाळा झाला, सांगा सीबीआयला, करा त्यांनी पत्राची माग आत्या। तुम्ही हे राजकारण सोडा, जे मूळ प्रश्न आहे त्या मूळ प्रश्नावर जा, नौटंकी करू नका। 3 पक्षाचे अजेंडे तुम्ही आपापल्या पक्ष लेवलला राबवा, पक्ष वाढवा, पण महाराष्ट्राच्या जनतेला वेठीस धरू नका। ओबीसी आरक्षण गेलं, मराठा आरक्षण गेलं, शेतकरी वेठीस गेला, धानाचा बोनस नाही आहे, पीक कर्ज नाही आहे, पीक विमा योजना नाही आहे, सर्व महाराष्ट्राचा बंटाधार केला आणि वैदर्भ विकारी वैधानिक विकास मंडळी बंद करून टाकले, आता कोणी त्या ठिकाणी करणार नाहीये।